प्रभाग क्रमांक 15 मधील भावना अपार्टमेंट ते जैन मेडिकल इथल्या रस्त्याच्या कामाची पाहणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केली. प्रभाग क्रमांक 15 मध्ये स्मार्ट सिटी योजनेतून अनेक सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत. काही कामांबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आग्रह धरून याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. रस्ते, ड्रेनेज तसंच जलवाहिनी संदर्भात श्रीदेवी फुलारे यांनी विशेष लक्ष देऊन सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला. यातील बहुतेक कामं आता मार्गी लागत आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 15 मधील भावना अपार्टमेंट ते जैन मेडिकल असा डांबरी रस्ता स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. या कामाची पाहणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी गुरुवारी केली. रहिवासी असणारे डॉक्टर मिलिंद जोशी तसंच नागरिकांसह स्मार्ट सिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सॅटिस्फॅक्टरी चालू आहे, नगरसेवकांचंही लक्ष आहे व्यवस्थित. आम्हाला आमची काहीही तक्रार नाही, उत्तम काम चालू, चांगलंच प्रगतीपथावर आहे, चांगलं चालू आहे. जांबरीकरण जे कार्यालय करते जान फुलारीबाई यांचं अत्यंत सतत लक्ष आहे. आणि काय काय ठिकाणी राहिलेल्या चुका त्या त्यांनी त्या कटाकाच्या लोकांना निदर्शनाला आणून दिलेल्या आहेत. आणि निदर्शनाला आणून देऊन त्यांना ते काढायला लावून आणि डब्ल्यूकॉनची स्वच्छ संपूर्ण व्यवस्थिती, कारण का आम्ही फार मोठी अडचणी होतो ड्रेनेज लाईनच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये. आणि जे कंत्राटदार होते, काम करणारे कामगार, ते बी चांगले होते, तेही वाईट नाही तसं नाही आहे. पण त्याच्यावेळेला आमचे कारण आहे, त्याच्यावेळेला त्यांनी आमची ही सोडवणूक केलेली आहे. आणि जेणेकरून आता स्वतःच्या जातीने या ठिकाणी लक्ष घाला. या योजनेतून प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांसाठी सुविधा निर्माण करून देण्यात आपल्याला यश आलं याचं समाधान वाटत असल्याची भावना नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी व्यक्त केली. प्रभाग 15 मध्ये भावना अपार्टमेंट ते जैन मेडिकल ह्या परिसरामध्ये आपण डांबरी रस्त्याचं मी पाहणी करत आहे की या ठिकाणी जे रस्ता जे होत आहे की स्मार्टच्या माध्यमातून हे रस्ता आपण करत आहे की चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे रस्ता. येणार काळामध्ये नागरिकांना कुठल्याही अडचणी अशा होण्यासाठी आपण होणे म्हणून तरी हे रस्त्याचं मी पाहणी करत आहे. आणि या ठिकाणी जे महिलांचे जे प्रश्न होते या ठिकाणी जे अपार्टमेंटचे जे लोकांचे त्या ठिकाणी आपण पाण्याचे टेनिसचे ते त्यांना येणार काळामध्ये रोडची पुन्हा एकदा खोदाई न होण्यासारखं आपण अर्ज करून देतो. आणि या ठिकाणी सगळ्या सुविधा ह्या लोकांच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि मी रस्त्याची पण क्वालिटी बघितली की रस्ताही चांगल्या पद्धतीने करत आहेत स्मार्टच्या माध्यमातून. या ठिकाणी अधिकारी वगैरे आणि कामगार वर्ग सुद्धा आहेत. आणि जे आजूबाजूला सुद्धा हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलचे डॉक्टरला सुद्धा मी विचारलं की आपल्याला काय कुठल्या अडचणी वगैरे असल्या शक्यत का, तेही म्हणले की आमचं काम चांगल्या पद्धतीने करत आहे.